नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील गजब तुरीवर आता तुरी तुर मी आतापर्यंत दोन व्हिडिओ केलेले आहेत आपल्या इकडे एक प्रसिद्ध मन आहे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं म्हणून आपण आपल्या डोळ्यांनी स्वतः अनुभव घेतला पाहिजे त्यानंतरच कुठल्याही गोष्टीमध्ये आपण तिचा प्रॅक्टिकल अनुभव घेतला पाहिजेत पहिला मुद्दा म्हणजे गजब तुरीला उत्पादन किती होतं आणि गजब तूर शेतकऱ्यांनी पेरावी का तर याबद्दल मी तुम्हाला सांगेल की गजब तूर शेतकऱ्यानं प्रायोगिक तत्वावर फक्त एक एकर पेरावी फक्त एक एकर पेरावी मी पूर्ण फॅक्ट तुम्हाला आज या तुरीची समजून सांगणार आहे मी तूर आईन तिच्या शेंगांच्या भराच्या अवस्थेमध्ये सुद्धा पाळलेली आहे तिचं उत्पादन सुद्धा पाळालेलं आहे आता दुसरा मुद्दा म्हणजे काय ज्या शेतकऱ्यांनी ही तूर पेरली जे संबंधित व्यक्ती आहेत जे हे बियाणं विकतात ज्यांच्याकडे जे ही तुरीचं उत्पादन घेतात ज्यांनी सांगितलं आहे की ही गावरान गजब तूर आहे त्यांच्याकडनं ही तूर ज्या शेतकऱ्यांनी घेतली त्यांनी स्वतः अनुभव घेतला ते शेतकरी आज युट्यूबवरच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करत आहेत तुम्ही गजब तूर असं युट्यूबला सर्च करा ते सर्च केल्यानंतर खाली कमेंट्स लोकांच्या काय आहेत त्या बघा टक्क्यापेक्षा जास्त कमेंट्स ह्या त्या तुरीच्या विरोधात आहेत उत्पादनाच्या विरोधात आहेत लोक कोणी म्हणत आहेत की एकरी सहा क्विंटल सुद्धा उत्पादन होत नाहीयेत कोणी म्हणताय एकरी पाच क्विंटल सुद्धा उत्पादन होत नाहीत काही काही कमेंट तर अशा आहे की पंधरा एकरामध्ये आम्हाला दीड क्विंटल सुद्धा उत्पादन होतं की नाही याची गॅरंटी नाहीये मग याच्यामध्ये सर्वस्वी त्या बियाण्याची चूक आहे त्या बियाणं देणाऱ्याची चूक आहे की बियाणं पेरणाऱ्याची चूक आहे हे सुद्धा मी तुम्हाला उलगडा करून सांगतो मुळात म्हणजे आपली जी चारू आहे निर्मल आहे मारुती आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या तूर आहेत आता नवीन जे बिडियन सातशे सोळा परभणी विद्यापीठात जे गोदावरी वान आहे तर याही तुरीचं जर तुम्ही टोकन करून आणि व्यवस्थित असं अंतर घेऊन आणि त्याला ठिबक करून त्याला तुम्ही त्याच्या छाटण्या म्हणजे कटरी छाटण्या करून जर उत्पादन घेतलं तर ते सुद्धा उत्पादन दहा ते अकरा क्विंटलपर्यंत जातं आणि घेतलेलं सुद्धा आहे आपल्या शेतकऱ्यांनी मी काही कमेंट्स त्यातल्या स्क्रीनशॉट घेतलेले जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात ते मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमचे डोळे उघडतील त्याच्यामध्ये शेतकरी म्हणत आहेत मी त्या शेतकऱ्याचं नाव आणि ते कोणत्या चॅनलवरून घेतलं ते, ते, ते काय मी इथे उघड करणार नाही पण तुम्ही गजबतूर टाका आणि गजबतूर टाकल्यानंतर कमेंट्समध्ये लोकांचे प्रतिक्रिया कशा आहेत त्याबद्दलच्या त्या एकदा वाचा मी गजब तूर लावली आहे सोबतच चारूसुद्धा लावली आहे चारू एकरी दहापर्यंत होईल आणि गजब एकरी पाचसुद्धा होणार नाही मशागत सारखीच केली त्यानंतर दुसरे शेतकरी म्हणतायत की संबंधित शेतकरी जे उत्पादनाचा आकडा सांगतायत कोणी पंचवीस क्विंटल सांगत आहे कोणी छत्तीस क्विंटल सांगत आहे कोणी अठरा क्विंटल सांगत आहे म्हणून तो एक शेतकरी कमेंट करतोय की तुम्ही जी उत्पादन सांगताय त्यानुसार जर विचार केला तर ओल्या शेंगा तोडून विकल्या तर तेवढं उत्पादन मिळेल विकण्यासाठी प्रसिद्धी करू नका म्हणजे शेतकरी म्हणतात की बियाणं विकण्यासाठी प्रसिद्धी करू नका त्यानंतर दुसरे एक शेतकरी म्हणतात आम्ही नेलेल्या तुरीची परिस्थिती खूप वाईट आहे मात्र सर्व उपाययोजना करूनही ही, ही परिस्थिती आहे मग आम्ही चुकलो की बियाणं चुकलं अभ्यास करावा ही विनंती तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपचार केला पण फायदा नाही असं सुद्धा ते शेतकरी म्हणतात परत दुसरी एक कमेंट बघा मी ही तूर लागवड केली आहे बियाणं बोगस दिले ही तूर फक्त माळरान जमिनीवर चांगली येत असावी असा अंदाज आहे आम्ही चार लोकांनी यांच्याकडून बियाणं नेले सर्वांची हीच परिस्थिती झालेली आहे काय होतं सध्या युट्यूबच्या माध्यमातून एखाद्या पिकाची किंवा नवीन वाहनाची माहिती द्यायची आणि त्यापासून पैसा कमवायचा हा प्रकार सर्रास सुरू आहे परंतु त्या माध्यमातून पिकाची माहिती द्यावी पैसाही कमवावा पण याच्यातून शेतकऱ्याची फसवणूक करू नये हे माझं मत आहे कारण शेतकरी आपण मायबाप शेतकरी म्हणतो ना आणि माझ्याकडनं तर ते, ते कधीच होणार नाही मी आधीचे दोन व्हिडिओ टाकलेत मी सुद्धा फुले संगम बियाणं शेतकऱ्यांना दिलेलं आहे परंतु महाराष्ट्रभरामध्ये मी फुले संगम बियाणं दिलं मी ते बियाणं देतानाच सांगितलं की हे जे वाण आहे हे राहुरी कृषी विद्यापीठाचं वाण आहे याचं उत्पादन दहा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान एकरी होतं खूपच मेहनत घेतली तर अठरा पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत जातं खूप मेहनत प्लस निसर्गाची साथ या दोन्ही गोष्टीचं नियोजन जर व्यवस्थित असलं तरच अठरा क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतो पण दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत हिचं तुम्ही उत्पादन घेऊ शकता असं मी शेतकऱ्यांना सांगितलं त्यांना पुन्हा खात्रीचा शंभर टक्के खात्रीचाच फुले संगमचंच बियाणं दिलं हेच नाही तर मी सुद्धा टाकला की फुले संगमचं बियाणं तुम्ही कसं ओळखायचं हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मध्ये लिंक दिसेल म्हणून शेतकऱ्याची फसवणूक कुठल्याही प्रकारे होऊ देणार नाही म्हणूनच मी हे चॅनल या ठिकाणी चालू केलेलं आहे माझा व्हिडिओला व्यू आले नाही तर चालेल मला दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील परंतु शेतकऱ्याची फसवणूक आम्हाला ॲग्रीकल्चर शिकवताना आमच्या प्राध्यापकांनी शिकवण दिलेली आहे की तुम्हाला येत नसेल तर सांगू नका परंतु शेतकऱ्याची फसवणूक होईल असं करू नका म्हणून शेतकऱ्यांना गजबतूर जर पेरायची असेल तर शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर फक्त एकच एकर करावं मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो एकच एकर पेरा अनुभव घ्या कारण की शंभर मधले शहाण्णव लोक सांगतायत की फसवे धंदे कदाचित जे एक प्रमुख शेतकरी आहेत ते जे हे उत्पादन घेतात तर ते हे उत्पादन मिक्स क्रॉपिंग नाही घेते आंतरपीक तुरीचं नाही घेत ते तुरीचं पीक घेतात स्वतः त्याच्यामध्ये दुसरं कुठलंच आंतरपीक घेत नाहीत ते नियोजन कसं करतात शेंडे कुडणी कसं करतात त्याच्यानंतर ते ठिबकवर करतात आणि तेव्हा त्यांना ते उत्पादन होतंय आता ते आकडा सांगत असतील त्याच्यावर आक्षेप असू शकतो परंतु आपलं कोण तसं नियोजन होतं का आणि तसं जर नियोजन तुम्ही आपल्या व्हरायटीचं जर केलं तर त्यांनाच तसं उत्पादन होतं ना बिडियन सातशे सोळा आमचे एक सिनियर आहेत आमचे मित्र आहेत त्यांनी तीन एकरामध्ये साडे तीन एकरामध्ये जवळपास तेहतीस क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे म्हणजे एकरी त्यांना अकरा क्विंटल पर्यंत उत्पादन आलेलं आहे पण तूर ती पांढरी आहे दुसरं म्हणजे ही गजब गावरान जी तूर आहे हिला मार्केटमध्ये जर तुम्ही नेलं तर मार्केटमध्ये हिला या तुरीपेक्षा बाजारभाव कमी आहे कमी दरामध्ये ही विकल्या जाते म्हणजे शेतकऱ्यांना एकीकडे एक सहा सहा पाच पाच क्विंटल उत्पादन होते आणि ती पाचशे सहाशे रुपये जर कमी दराने विकल्या जात असेल तर शेतकऱ्याचं वाटोळ हे जात आहे म्हणून शेतकरी व्हिडिओवर विश्वास ठेवू नका व्हिडिओ बघत असताना व्हिडिओचा कंटेंट बघा व्हिडिओच्या मालकाची चॅनलची विश्वासार्हता बघा त्यानंतर व्हिडिओच्या खाली शेतकऱ्यांच्या ज्या कमेंट्स असतात त्या कमेंट्समधून आपल्याला एकंदर रिव्ह्यू कळतो की काय आहे विषय काय आहे हे तुम्ही बघा मी तुम्हाला आव्हान करतो एक शेतकरी पुत्र म्हणून की गजबतूर मला जर विचारसाल तर मी गजबतूर करणार नाही आपल्या ज्या तुरी आहेत आपल्या ज्या विद्यापीठ जे तुरीचं वाण डेव्हलप करतं त्या तुरीचं किंवा कुठलंही वाण डेव्हलप करतं हे वाण डेव्हलप करताना सात आठ 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 ते बारा बारा वर्ष हे विद्यापीठाच्या जमिनीवर शेतावर त्याची ट्रायल घेतली जाते आणि जेव्हा ते सर्वांगीण दृष्ट्या शेतकऱ्यांच्या चांगला आहे उत्पादनासाठी चांगला आहे त्याच वेळेस ते बाजारामध्ये आणल्या जातं ह्या ही मी ही चर्चा कुलगुरूंसोबतची मी तुमच्या सोबत शेअर करतोय म्हणून शेतकरी बांधवांनो तुम्ही फसू नका मी जे एक हे केलं आहे एक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते शेतकरी पंधरा क्विंटल सांगतायत परंतु तो खाली गंज मारलेला होता दोन कट्टे होते एक कट्ट साठ किलोच भरतोय ते एकशे वीस किलोचं आणि टोटल माझा जो एक मनातला अंदाज होता तो दहा ते बारा क्विंटल पर्यंतचा होता पण शेतकरी पंधरा क्विंटल म्हणत होते म्हणून आपण दोघांच्या संगणमतानं ते पंधरा क्विंटल ठेवलेलं आहे परंतु त्यांना त्यांनी मेहनत सुद्धा भयानक घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांना फवारण्या सुद्धा महत्वाच्या फवारण्या घेतलेल्या आहेत शेंडे खुडण्या सुद्धा केलेल्या आहेत जर तुमच्याकडनं तसं नियोजन होत असेल तर आपल्याच तुरीचं तसं नियोजन करा अकरा क्विंटल पर्यंत खूप झालं तर उत्पादन होतं अकरा क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन होत नाही हे मी तुम्हाला सरळ सांगतोय या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला क्लिअर करतोय म्हणून गजब गावरान तूर पेरू नका असं माझं मत नाही तुम्ही ती तूर पेरा परंतु माझं तुम्हाला एक तुमचा पुत्र म्हणून आव्हान आहे प्रायोगिक तत्वावर एकर एक एक काही काही शेतकऱ्यांच्या मी खाली कमेंट्स बघतोय आमचं पासष्ट एकर रान आहे आम्हाला पूर्ण राणावर हीच तूर करायची आहे धुपट निघल ना आयुष्याचं पूर्ण असं नका करू एकच एकर कर करा जर तुम्हाला स्वतःला चांगला अनुभव आला तरच तुम्ही पुढचा पूर्ण तुमचा सीझन घेऊ शकता अन्यथा त्या तुरीला तुम्ही रामराम करू शकता माहिती कशी वाटली एक कमेंट्स मध्ये व्यक्त करून सांगा त्याचबरोबर आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलआयकॉन दाबा इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरला सुद्धा आम्हाला फॉलो करा अशाच नवनवीन माहितीसाठी परत एकदा सांगतो अर्जव करतो आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेल ऑकन दाबा म्हणजे काय आपण जी सत्य माहिती समोर आणतो ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील